शंभूराजे प्रतिष्ठान कवठे महांकाळे यांच्या वतीनं शहरातील म्हसोबा चौकात शंभूराजे मूर्ती प्रतिष्ठापना करण्यात आली. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त संभाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार कवठे महांकाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सविता माने यांच्या हस्ते अर्पण करण्यात आला. जयंतीनिमित्त शंभूराजे प्रतिष्ठान यांच्या वतीनं भव्य मोटरसायकल रॅली काढण्यात आली. मोटरसायकल रॅलीमध्ये खास आकर्षण बुलेटवर बसून प्रथम मुलगी पुढे होती. माथ्यावर चंद्र कुरा, डोक्यावर तुरा ही मुलगी सर्वांचे लक्ष केंद्रित करीत होती. जयंतीच्या दिवशी रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरामध्ये 70 मावळ्यांनी रक्तदान केले. आरोग्य शिबिरही भरवण्यात आले होते. 125 जणांना या शिबिराचा राब घेता आला असे शंभूराजे प्रतिष्ठानचे सर्वेसर्वा विक्रांत पाटील यांनी सांगितले. शंभूराजे प्रतिष्ठान यांनी तालुक्यात अनेक उपक्रम घेऊन अनेक गोरगरीब पीडितांना मदत केलेली आहे. सायंकाळी 7 वाजता ढोलताशाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली होती. भव्य दिव्य आतषबाजी करण्यात आली होती. पूर्ण परिसर संभाजी महाराजांच्या घोषणांना दणाणून सोडण्यात आला होता. पूर्ण परिसर भगवामय झाला होता. म्हसोबा गेट, शिवाजी चौक, युवावणी चौक या मार्गानं मिरवणूक सुरू होत होती. मोठ्या उत्साहानं छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी केली गेली. असंख्य शिवमावळे व युवा नागरिक उपस्थित होते. आरोग्य शिबिर आणि रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे. गेले 2-3 वर्ष बघतोय शंभूराजे प्रतिष्ठान जो उपक्रम घेत ते समाजाला आणि तरुण पिढीला आदर्श असे उपक्रम घेऊन समाजात एक नवीन दिशा देण्याचे काम हे प्रतिष्ठान करतंय. विशेष म्हणजे हे प्रतिष्ठान कुठल्याही आजपर्यंत कुठं वर्गणी वाचताना मला दिसलं. हे अभिनंदनीय गोष्ट आहे की ते त्यांच्या स्वतःच्या कर्तृत्वावर घे, नाहीतर आपण बघतोय की पैसे बाहेरची गोळा करायचे उपक्रम घ्यायचे. तर मी या शंभूराजे प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांना कवठे महांकाळ भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अनिल लोंढे सर, युवा नेते बाळासाहेब काका पाटील, युवा नेते रणजितदादा गाडगे व पवार सर, शास्त्रवीर मुघल संहारक रणमार्ग विद्वान शिवपुत्र मर्दाने तो रातूचा भागिणीचा तुझा भागिणीच कात अडून आजबडे दात मोजणारी जात. तुराजे शान, तुराजे शान, हिंद मी स्वराज्याचा तुराजे शान, भगव्या सेनेचा तुराजे शान. प्रशांत देशमुख सह मी हेमंत पेंडसे, बीजीबी टीव्ही मराठी, कवठे महांकाळ.